हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय गव्हर्नमेंट ट्रॅक चॅनल. आणि आज आपण डिस्कस करूया लास्ट इयर कट ऑफ मार्क्स, जे तुमची एक्झाम झाली होती महाडिस्कॉम जेई 2018. तर त्या एक्झाममध्ये डिप्लोमा ट्रेनीसाठी लास्ट इयर कट ऑफ मार्क्स किती होते कॅटेगरीवाईज बघणार आहोत आपण आउट ऑफ 100. तर हे तुम्हाला खूप यूजफुल होतील, म्हणजे यावेळेसच्या एक्झाममध्ये तुम्हाला किती अभ्यास करावा लागेल, म्हणजे किती मार्क्स घ्यावे लागतील जेणेकरून तुमचं सिलेक्शन होईल, तर हे आपण पाहूया. तर डायरेक्टली मी जातो त्या इमेजकडे जी IBPSने शेअर केली होती लास्ट इयर. तुमची एक्झाम डेट होती 21/10/2018 डिप्लोमा इंजिनियर ट्रेनिंगसाठी, आणि या PDFमध्ये तुम्हाला आउट ऑफ 100 कॅटेगरीवाईज कट ऑफ दिसेल. तर पहिली कॅटेगरी आहे SC. तर SC साठी फायनली सिलेक्टेड कॅन्डिडेटसाठी कट ऑफ मार्क्स होते 59.86. हे आउट ऑफ 100 आहेत, तुमचा पेपर असतो 150 मार्क्सचा, पण इथे कट ऑफ मार्क्स आउट ऑफ 100 कॅल्क्युलेट केलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे दरवेळेसच हे असे कॅल्क्युलेट केले जातात तुमचे मार्क्स. तर SC साठी फायनली सिलेक्टेड मुलांसाठी 59.86 मार्क्स एवढे होते, आणि वेटिंग लिस्ट लागली होती 57.33, म्हणजे जास्त काही डिफरन्स नव्हता 2 मार्कांचा. तर SC साठी SC च्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या की तुम्हाला 59, म्हणजे अप्रॉक्स तुम्ही पकडलं तर 60+ मार्क तुम्हाला घ्यावे लागतील आउट ऑफ 100. पण जर तुम्हाला पेपरच्या हिशोबाने पाहायला गेलं तर तुम्हाला 88+ मार्क्स घ्यावे लागतील आउट ऑफ 150, म्हणजे जेवढा तुमचा पेपर असतो 150 मार्कांचा, तर त्यापैकी 88+ मार्क जर तुम्ही घेतले तर तुम्ही सेफ झोनमध्ये असाल. ठीक आहे, त्यानंतर ST विद्यार्थ्यांसाठी फायनली सिलेक्टेड विद्यार्थ्यांसाठी जे कट ऑफ मार्क्स होते तर ते होते 40.66, हे आउट ऑफ 100 आहेत. ठीक आहे, ST साठी तर ST साठी आउट ऑफ 100 कट ऑफ मार्क्स होते 40.66, आणि जर 150 विचार केला 150 मार्क्सचा तर तुम्हाला किती मार्क्स घ्यावे लागतील 60+. ठीक आहे, मी 150 मार्क्सच्या पण हेतूने सांगतो आहे की एक्झाममध्ये प्रॉपरली तुम्हाला 60+ मार्क घ्यावे लागतील ST विद्यार्थ्यांसाठी. ठीक आहे, आता नेक्स्ट पाहूया VJA. तर त्यासाठी आउट ऑफ 100 कट ऑफ मार्क्स होते 58.63 फायनली सिलेक्टेड कॅन्डिडेटसाठी, आणि वेटिंग लिस्टसाठी होते 56, म्हणजे वेटिंग लिस्ट आणि फायनली सिलेक्टेड लिस्टमध्ये अप्रॉक्समध्ये 1 किंवा 2 मार्क्सचा डिफरन्स असेल. तर VJA साठी 58.63 आणि आउट ऑफ 150 म्हटलं तर 150 तुम्हाला 87 मार्क्स घ्यावे लागतील. ठीक आहे, प्रॉपर तुमच्या एक्झाममध्ये आउट ऑफ 150 VJA कॅन्डिडेटसाठी 87 मार्क्स कंपल्सरी आहेत घेणं, जर तेव्हा तुमचं सिलेक्शनचे चान्सेस होतील. लास्ट इयरचा कट ऑफ, म्हणजे दरवर्षी कट ऑफ जास्त वेरी होत नाही, मोस्टली हा सेमच असतो. आता पाहूया NTBसाठी. तर NTBसाठी लास्ट इयर कट ऑफ मार्क्स होते 58.22 आउट ऑफ 100, 58.22, आणि वेटिंग लिस्टमध्ये होते 57.52. ओके, तर तुम्हाला आउट ऑफ 150 किती मार्क्स घ्यावे लागतील NTBसाठी 87. ठीक आहे, आउट ऑफ 150 यू हॅव टू स्कोर 87 मार्क्स, तर सिलेक्शनचे चान्सेस आहेत. ठीक आहे, NTCसाठी पण अप्रॉक्स तेवढेच मार्क्स आहेत. NTCसाठी लास्ट इयर कट ऑफ होता 60 मार्क्स फायनली सिलेक्टेड विद्यार्थ्यांसाठी, आणि 150 म्हटलं, आउट ऑफ 150 म्हटलं तर NTCसाठी 90 मार्क्स येतील. ठीक आहे, नेक्स्ट पाहूया NTD. तर NTDसाठी फायनली सिलेक्टेड कॅन्डिडेटसाठी कट ऑफ मार्क्स होते 59.23 आउट ऑफ 100, आणि आउट ऑफ 150 म्हटलं NTDसाठी तर ते जाईल 90+ मार्क्स. ठीक आहे, जर तुम्ही 90+ मार्क्स घेतले तर सेफ झोनमध्ये NTDसाठी. ठीक आहे, आता आपण पाहणार आहोत SBC विद्यार्थ्यांसाठी. तर फायनली सिलेक्टेड कॅन्डिडेटसाठी लास्ट इयर कट ऑफ मार्क्स होते आउट ऑफ 100 59.83, SBCसाठी 59.83, आणि सिलेक्टेड लिस्टसाठी, म्हणजे वेटिंग लिस्टसाठी होते 59.34, म्हणजे जास्त काहीच डिफरन्स नव्हता. आणि आउट ऑफ 150 म्हटलं SBCसाठी तर ते ना घ्यावे लागतील 88+ मार्क्स. ठीक आहे, 88 मार्क्स आणलं तर सेफ झोनमध्ये. नेक्स्ट पाहूया OBC आणि ओपनसाठी. तर OBCसाठी फायनली सिलेक्टेड कॅन्डिडेटचे मार्क्स होते 64.30, हे होते आउट ऑफ 100 मार्क्स, आणि वेटिंग लिस्टच्या कॅन्डिडेटसाठी होते कट ऑफ मार्क्स 62.66. आउट ऑफ 100 झाले हे, पण आउट ऑफ 150 म्हटलं तर OBCसाठी आउट ऑफ 150 तुम्हाला घ्यावे लागते 96+, हे झाले आउट ऑफ 150 साठी. ठीक आहे, OBC कॅन्डिडेटसाठी. आणि
ओपनसाठी लास्ट इयर कट ऑफ होता फायनली सिलेक्टेड विद्यार्थ्यांसाठी 66.91 आणि वेटिंग लिस्टमध्ये होता 60.46. ओके, तर हे होता आउट ऑफ 100 मार्क्स 66. तर तुम्हाला जर 150 काढायचं असेल तर ते मार्क्स निघणार तुम्हाला 99+, ठीक आहे, आउट ऑफ 150 ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी. तुम्हाला फायनल म्हणजे सिलेक्शन व्हायचं असेल तर तुमच्या एक्झाममध्ये 150 आउट ऑफ 150 यू हॅव टू स्कोर 99+, म्हणजे अप्रॉक्स तुम्ही 100 मानून चला. टार्गेट ठेवा की तुम्हाला 100 जास्त मार्क मिळाले पाहिजेत. प्रॅक्टिस टेस्ट द्या, जर कुठली अवेलेबल असेल चांगली एखादी तर त्यावरनं तुमचा स्कोर कळेल तुम्हाला, म्हणजे अप्रॉक्स 100+ मार्क्स येत असतील तर ओके, नाही तर तुम्हाला अजून प्रॅक्टिसची गरज आहे. आणि बरेच मी व्हिडिओज अपलोड केले होत आहेत महाडिस्कॉम जेई च्या हेतूने, म्हणजे जेवढे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत प्रत्येक टॉपिकवर तिथे मी क्वेश्चन्स केलेले आहेत शेअर तुमच्यासोबत. तर तुम्ही पाहिले नसतील तर नक्कीच बघा. आणि ही लिस्ट, ही मार्क्स तुम्हाला एक तुमच्या समोर टार्गेट असेल की मला एवढ्यापेक्षा जास्त मार्क्स घ्यायचे आहेत, तर त्या हेतूने अभ्यास करा, प्रॅक्टिस टेस्ट द्या, जेणेकरून तुम्हाला कळेल की तुम्हाला किती मार्क्स येत आहेत आत्ता सध्या आणि किती अजून प्रॅक्टिसची गरज आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि फ्रेंडसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांना पण त्यांचं टार्गेट सेट करण्यामध्ये हेल्प होईल. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय गव्हर्नमेंट ट्रॅक चॅनल. थँक्यू सो मच.